नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। सहा राज्यांमधील विधानसभेच्या 7 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीत सहभागी झालेल्या घटक पक्षांनी 4 तर भाजपने 3 जागा जिंकल्या आहेत। लोकसभा निवडणुकीआधीच इंडियाने भाजपला पहिला धक्का दिलाय। त्रिपुरातील 2 आणि उत्तराखंड, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील प्रत्येकी 1 विधानसभा जागेसाठी मंगळवारी मतदान झालं होतं। त्याचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला। स्थानिक आमदारांचं निधन आणि 2 आमदारांनी राजीनामा दिल्याने या ठिकाणी पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या होत्या। उत्तराखंडमधील बागेश्वर तसंच त्रिपुरातील धनपूर आणि बोक्सानगर अशा 3 ठिकाणी भाजप उमेदवार निवडून आलेत। उत्तर प्रदेशमधील घोसीची जागा भाजप नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती। तिथे समाजवादी पार्टीचे उमेदवार सुधाकर सिंह यांनी भाजपचे उमेदवार दारा सिंह यांचा तब्बल 43,000 मतांनी पराभव केला। पश्चिम बंगालमधील धूपगुडीची जागा गमावण्याची नामुष्की भाजपवर ओढवली। या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निर्मलचंद्र रॉय यांनी भाजप उमेदवार तापसी रॉय यांचा 4,883 मतांनी पराभव केला। झारखंडच्या डुमरीत इंडिया आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवार बेबी देवी या जिंकल्या आहेत। त्यांनी एनडीएचे उमेदवार यशोदा देवी यांचा पराभव केला। केरळच्या पुथुपल्लीत काँग्रेसचे चंडी ओमान यांनी सीपीआयचा पराभव केला। आगामी 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 6 राज्यांमधील पोटनिवडणुकांकडे गांभीर्याने पाहिलं जात होतं। पोटनिवडणुकीपूर्वी 7 भाजपकडे 3 जागा होत्या, तर उर्वरित 4 काँग्रेस, सप, माकप आणि झारखंड मुक्ती मोर्चाकडे प्रत्येकी 1 जागा होती। यातील त्रिपुरातील माकपची जागा भाजपकडे गेलीय, मात्र पश्चिम बंगालमधील भाजपकडची जागा तृणमूलने खेचून घेतलीय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास।